महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आजच सुनावणी व्हावी यासाठी शिवसेना प्रयत्न करते. काल रात्रीपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या यादीमध्ये ही केस मेन्शन नव्हती. ती केस मेन्शन व्हावी अशी विनंती सेना सुप्रीम कोर्टामध्ये रजिस्टर कार्यालयामध्ये करणार आहे. मात्र यामध्ये किती यश येईल याबाबत शंकाच आहे, कारण तीनपैकी एक न्यायमूर्ती आज उपलब्ध नसल्यामुळे सुनावणी पुन्हा लांबणीवर पडलेली आहे. याआधी 8 आणि 12 ऑगस्ट रोजी सुद्धा सुनावणी लांबणीवर पडलेली होती. आपण बघतोय आजच सुनावणी व्हावीसाठी सेनेचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. सुप्रीम कोर्टाला सेना विनंती करणार आहे, मात्र किती याला यश येईल याबद्दल मात्र साशंकता आहे, कारण एकूण 3 न्यायमूर्तींचं हे पीठ आहे आणि त्यामध्ये 3 न्यायमूर्तींचा बेंच आहे. यामध्ये मुख्य न्यायमूर्ती आणि त्यांच्यासोबत 2 न्यायमूर्ती आहेत, मात्र त्यातले 1 न्यायमूर्ती काल उपस्थित नव्हते, त्यामुळे ही कालची केस आज ढकलण्यात आली. आज दुसरे न्यायमूर्ती उपस्थित नाही आहेत, त्यामुळे आजही सुनावणी या कामकाजामध्ये मेन्शन करण्यात आलेली नाही आहे. तर पुढच्या काही दिवसांमध्ये मुख्य न्यायमूर्ती रमण्णा हे निवृत्त होत आहेत. थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत. सुशांत. संदीप, आपण बघतोय शिंदे गटातील जे आमदार आहेत त्यांच्या 16 आमदारांचा फैसला जो आहे तो सुप्रीम कोर्टात गेलेला आहे. मात्र आपण बघितलं असेल काल सुप्रीम कोर्टात सुनावणी होती, मात्र ती सुनावणी जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. काल देखील ती तारीख लागली आणि आज देखील आपण बघतोय शक्यता अशी वर्तवली जात होती की आज सुनावणी होईल, आज फैसला होईल, मात्र आज देखील अजूनही सुप्रीम कोर्टात जे आहे ते बेंचवर प्रकरण आलेलं नाही, त्यामुळे आजही शक्यता सुनावणी होण्याची शक्यता फारच कमी दिसते. आणि आपण बघतोय रमण्णा जे आहेत न्यायमूर्ती ते येत्या काही दिवसातच निवृत्त होत आहेत, आणि ते निवृत्त होण्याआधी आपण बघितलं की उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला मुळात हा निकाल येणं अपेक्षित होता, मात्र जी आता सुप्रीम कोर्टात तारीख ते तारीख जी सुरू आहे त्यावरून असं दिसतंय की हा जो निर्णय आहे तो रमण्णा हे निवृत्त झाल्यानंतर कदाचित होऊ शकतो, आणि तशाच दृष्टीने हे सगळे प्रयत्न होत आहेत का असा देखील आता आरोप संदीप होऊ लागलेला आहे. अगदी धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आज महत्वाचा दिवस आहे, कारण अतिवृष्टी आणि पुराच्या नुकसानीबाबत सरकार काय निर्णय घेतं हे दुपारपर्यंत कळेल अशी शक्यता आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करणार की मदतीबाबत सरकार वेगळा निर्णय घेणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे, शिवाय राज्यभरातील शेतकरी दिलासा देण्याची मागणी करतात. आज याबाबत सरकार निवेदन करणार असल्यानं काल दोन्ही सभागृहात सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे.